शर्ट में होगी, कारपेंटर ही है, हाथ थोड़ी उधर ही हाथ में रहेगा, कभी कुछ बैक स्टेज पे उनको एक्सेस है तो कोई इशू नहीं है। तो अपनी टीम एक बार दिखा दो, ये रोकेंगे नहीं। शिवानी, शिवानी नहीं, क्या नाम है इसका, सरिता सर, वही तो करवा रहा हूँ। सगळ्यांचं सुद्धा आजच्या या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी खूप मनापासून स्वागत। पुढच्या काहीच मिनिटात आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते, टाळ्यांच्या गजरात राऊत सरांचं आपण स्वागत करूया। शर्मन सुद्धा अच्छा या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी इथे आलेला आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं। अभिनेत्री रितू शिवपुरी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, आपण त्यांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करूया। अभिनेत्री अमिषा पटेल हिचं आगमन इथे झालेलं आहे, आपण वेगवेगळ्या चित्रपटांमधून या सगळ्यांना पाहिलेलं आहे आणि आज हे सगळेजण वेळात वेळ काढून आणि शिंदे साहेबांच्या विनंतीला मान देऊन धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ह्या कार्यक्रमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपस्थित आहेत। आज खरं तर कलाक्षेत्रातल्या विविध दिग्गज मंडळींची मांदियाळी इथे आपल्याला पाहायला मिळतीये। वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करूया।
सगळ्यांचा लाडका अभिनेता सलमान खान ह्याचंही आगमन झालं. दबंग अभिनेता सलमान खान ह्याचं लेट्स गिव्ह हिम अ ह्यूज लाऊड ऑफ अप्लॉज. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका अभिनेता सलमान खान. आपण मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करूया. अगदी थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय, पण आता आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सलमान खानचं इथे आगमन झालेलं आहे. शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन, विनंतींचा मान राखून, त्याच्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा आज सलमान ह्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला इथे उपस्थित झाला आहे. आपण त्याचं मनापासून स्वागत करूया. माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूयात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सौ रश्मी ठाकरे वहिनींचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि सौ रश्मी वहिनी यांचं सुद्धा. त्यासोबतच पर्यटन, पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री माननीय श्री आदित्यजी ठाकरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. या तिघांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला खूप मनापासून स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूयात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे, त्यासोबतच सगळ्यांच्या लाडक्या सौ रश्मी वहिनी आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे ह्यांचं सुद्धा खूप मनापासून स्वागत. मी सगळ्या मान्यवरांना आणि अर्थात ज्याचं स्वागत राहून गेलं तो सगळ्यांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख ह्यालाही मी विनंती करते की त्यांनीही व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्या एका रितेश देशमुखसाठी होते. त्यासोबतच शिवसेनेचे नेते आणि खासदार माननीय श्री संजय राऊत सर ह्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला चाफ्याचं फूल अर्पण करा, चाफ्याची फुलं अर्पण करावी छत्रपती शिवाजी महाराज. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी चाफ्याची फुलं या प्रतिमेला अर्पण करावी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याही प्रतिमेला आपण चाफ्याची फुलं अर्पण करणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते, सलमानजी, आदित्यजी, रितेशजी, राऊतजी, मी सगळ्यांना विनंती करते की आपण चाफ्याची फुलं अर्पण करावी. माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्याही प्रतिमेला आपण चाफ्याची फुलं अर्पण करणार आहोत. आणि अर्थात धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांच्याही प्रतिमेला आपण चाफ्याची फुलं अर्पण करणार आहोत. सगळ्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सगळ्या मान्यवरांकडून चाफ्याची फुलं अर्पण केली जात आहेत प्रतिमेला.
छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आपल्या प्रत्येकाला आपल्या घरातली आणि हक्काची व्यक्ती जी वाटली असं आपलं भाग्य आहे की असे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहेत। आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीर स्त्री असते, अशा सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या सौ रश्मी वाहिनी यांचंही आपण इथे स्वागत करणार आहोत। मी शिंदे साहेबांना विनंती करते की माननीय श्री रश्मी वाहिनींचं यानंतर राज्याचे पर्यटन पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री, बॉलिवूडचा दबंग अभिनेता सगळ्यांचा लाडका माननीय श्री सलमान खान जी यांचंही आपण स्वागत करणार आहोत। आदित्यजी राजशिष्टाचार मंत्री का आहेत हे त्यांनी मला वाटतं इथे व्यासपीठावरच आपल्याला दाखवून दिलंय। शिंदे साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आदित्यजींचं स्वागत करावं। राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दादा भुसे यांचंही आपण इथे स्वागत करतो। यानंतर तमाम महाराष्ट्राचे तेज देशमुख याचं आपण इथे स्वागत करतोय। जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी होऊ देत। राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री दादा भुसेजी यांचंही स्वागत आपण करणार। आपण मगाशी जे गाणं इथे सगळ्यांनी पाहिलं, अर्थातच आपल्याला माहिती आहे की शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून धर्मवीर आनंद दिघे हे कशा प्रकारे तयार झाले, कशा प्रकारे पक्ष वाढवत नेला, अर्थात असंच एक दुसरं उदाहरणसुद्धा असाच दिघे साहेबांचा हात धरून राजकारणात आले होते। आज आपण विनंती करणार आहोत शिंदे साहेबांना की आम्हाला तुमच्याकडून दिघे साहेबांच्या आठवणी जाणून घ्यायच्यात आणि एकूणच या कार्यक्रमाबद्दल मनोगत तुम्ही व्यक्त करावं। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्याच्या लॉन्चिंगसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आमच्या रश्मीवाहिनी, खास करून वेळात वेळ काढून सुप्रसिद्ध सिने अभिनेते सगळ्यांचे भाई सलमान भाई, आदित्यजी राऊत साहेब आहेत, रितेशजी आहेत, दादा भुसे आहेत, बच्चू कडू आहेत, अब्दुलजी आहेत, मिलिंद नार्वेकरजी आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी खासदार आमदार आणि मोठ्या प्रमाणावर सिनेसृष्टीतले मराठी आणि हिंदी सिने कलावंत, मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित झालेले पाहतो आहे।
आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले देखील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित आहेत। खरं म्हणजे या चित्रपटाला राजा मौली असतील, सुपरस्टार आपले साऊथचे, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन जे असतील, इतर अनेक कलावंत असतील, त्यांनी शुभेच्छा दिल्यात, कौतुक केलेलं आहे, याचा मला विशेष आनंद आहे। खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आणि प्रभावाने प्रेरित होऊन जे काम केलं आणि जी संघटना ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात किंबहुना ज्या ज्या ठिकाणाहून लोक त्यांच्याकडे यायची, त्यांना न्याय देण्याचं काम अडला नडला गरजू अगदी त्यांच्या आठवणी तर खूप आहेत, आपण इथे व्यक्त करू शकत नाही, असं त्यांचं काम होतं। अगदी न्यायव्यवस्था म्हणजे जाहीरपणे मी बोलू शकत नाही, परंतु समांतर न्यायव्यवस्था ज्या ठिकाणी कोर्टातून हरले पराभूत झाले आणि अगदी आत्महत्येच्या पावलावाकडे गेले, त्यांना देखील न्याय मिळून दिघे साहेबांनी दिला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून हा सिनेमा त्यांचा जीवनपट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अगदी राज्यात देशात जगभरात जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून प्रवीण तरडे दिग्दर्शक आणि मंगेश देसाई प्रोड्युसर यांनी इच्छा व्यक्त केली की दिघे साहेबांवर सिनेमा करायचा आणि तात्काळ त्याचं काम सुरू झालं आणि बघता बघता हा सिनेमा जो आहे आज त्याचा टीझर असेल गाणी असतील एवढी लोकप्रिय झाली। आणि त्याचबरोबर प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी खूप मेहनत केली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका प्रसाद ओक यांनी जी वटवलेली आहे हुबेहूब, त्याला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, कारण ते दिघे साहेबांना भेटलेही नव्हते, दिघे साहेबांना पाहिलंही नव्हतं, परंतु हजारो लोक त्यांना भेटले, शेकडो लोक भेटले, त्यांचं जे काही काम आहे, बोलणं आहे, वागणं आहे, चालणं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिघे साहेबांच्या त्यांनी आत्मसात केल्या। अगदी त्या दिघे साहेबांच्या भूमिकेमध्ये एकरूप आला प्रसादोग झाला, हे वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। साहेब या सोशल मीडियावर देखील यूट्यूब असेल फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी लोकांनी याला पसंती दिलेली आहे, पसंतीची मोहर उमटवलेली आहे, त्यामुळे हे केवळ आणि एवढी सगळे लोक दिग्गज या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे केवळ धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे आणि त्यांच्या कामामुळे त्यांच्या केलेले जे कार्य आहे त्यासाठी सगळे लोक उपस्थित आहेत। मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांना। दिघे साहेबांनी आतापर्यंत भव्य दिव्य असं बाळासाहेबांच्या शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने कामं केली आणि भव्य दिव्य त्यांना नेहमी करायची आवड होती आणि हा देखील सिनेमा भव्य दिव्य होईल त्यांचं आज मला कोणी सांगितलं, एक आशियातलं सगळ्यात मोठं होर्डिंग आहे, ते हिंदी सिनेमा तर होत होते परंतु मराठी सिनेमा म्हणजे दिघे साहेबांचं पोस्टर त्या सगळ्यात मोठ्या उंच 120x120 होर्डिंगवर ते देखील कोणी प्रेमाखातर लावलेलं आहे, मगाशी मला ते भेटलं या ठिकाणी। आणि म्हणून या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत, दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई आहेत, सर्व लोक या ठिकाणी आहेत, मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। आणि आपण मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आहेतच, प्रशासकीय अधिकारी आहेत, परंतु मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज सिनेअभिनेते सिनेअभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं देखील मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। वहिनींचा दुसरा कार्यक्रम होता पण त्या म्हणाल्या मी इकडे येऊन नंतर जातो, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद। आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद शिंदे सुद्धा इथे आलेले आहेत. मी तुम्हालाही विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं. जोरदार टायांनी स्वागत करूयात श्रीकांतजी शिंदे. ऐकायला फक्त दोन शब्द. नमस्कार. आता मी इंग्लिशमध्ये बोलतोय. माझं नाव सलमान खान आहे. मला ट्रेलर फार आवडलं. अब हिंदी पर. अभी मैं उद्धव जी से बात कर रहा था तो उन्होंने डेगे साहब के बारे में एक चीज़ बहुत अच्छी बोली कि वो थोड़ी सी कॉमन लगी कि वो भी एक बेडरूम में रहते थे और मैं भी एक ही बेडरूम में रहता हूँ. फिर हमारे आदित्य जी से बात हुई, उन्होंने एक और कॉमन बात बताई कि उनकी भी शादी नहीं हुई थी और मेरी भी नहीं. एक पिक्चर बहुत पहले आई थी धर्मवीर, अब ये पिक्चर आ रही है धर्मवीर. ये आई होप के उतनी ही चले जितनी की धर्मवीर चली थी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सलमान जी. ह्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री आणि आपल्या प्रत्येकाला हक्काचे वाटणारे, आपल्या घराघरातली व्यक्ती वाटणारे असे सगळ्यांचे लाडके माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काही काही क्षण असे असतात की शब्द सुचत नाहीत, कारण तो सर्व काळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्या काळामध्ये आपण जातो आणि मग शब्द सुचेनासे होतात. तसंच माझं आत्ता झालेलं आहे. एकनाथ, तुम्ही आपल्या ठाण्याच्या रिवाजाप्रमाणे आता शाल गुच्छ वगैरे हा घेऊ, शाल आणि गुच्छ एक आपला रीतिरिवाज म्हणून दिलात आणि नकळत माझ्या मुखातून शब्द म्हटले, शाबास, नाव राखलत, निष्ठा राखलीत. ही चित्रपटाची झलक आहे आणि ती झलक बघत असताना शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरु आणि शिष्य असं हे नातं जपणारा जगातला एकमेव पक्ष असेल. आणि ही भावना असल्यामुळेच अनेकांनी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले शिवसेना संपवण्याचा, पण ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांना संपवून शिवसेना त्यांच्या पुढे गेली. आनंद दिघे मी म्हटलं ना की ते सगळे दिवस आठवत आहेत. याच्यामध्ये एक तो बाळासाहेबांसोबतचा एक क्षण दाखवलो, तो गुरुपौर्णिमा हा वेगळा भाग, पण थोडेसे त्यांच्यावरती रागावलेले आणि नेहमीच असायचं. आणि तीसुद्धा परंपरा ह्या ठाणेकरांनी राखलेली आहे. ती कशी, इकडे बसलेत बाकीचे पण ठाणेकर बसलेत, सकाळी 11:00 वेळ दिली का किती वाजता येतील तेव्हा ते 11 वाजलेले असतात आणि हे त्यावेळेला सुरू व्हायचं. बाळासाहेब तुम्हाला कल्पना आहे, वेळेचे भोगते, वेळ म्हणजे वेळ, घड्याच्या काट्यावरती ठरलेल्या गोष्टी त्या झाल्याच पाहिजेत. आणि मग आनंद दिघेना समजा सकाळची 11:00 वेळ दिलेली असेल, 2 वाजेपर्यंत पत्ता नसायचा, मग 2 वाजता यायचे, तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे. पण गंमत सांगतो, हा सगळा जो राग असायचा दिघेसाहेब समोरून उभं राहायचे असे एका अक्षराने बोलायचे नाही, समोर आल्यानंतर ते सगळं राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहायला मिळायचं. निष्ठा म्हणजे किती निष्ठा, म्हणजे सलमान भाई तुम्ही दोन तुमचे साम्य सांगितली
पण आणखीन एक राहिलं, दोघंही दबंग, पण एक पिक्चरमधला एक जीवनातला. हां हां, ते त्यांना एक सांगितलेलं की ही म्हणजे ह्या सगळ्या भूमिका करायला खूप कठीण असतात, न्यायाशीतला भाग नाही पण प्रत्यक्ष जीवन तसं जगणं. म्हणजे आत्ता एक पिक्चर बघितला ना, ते आपल्या कुठली अंगाराजी, तिने करून दाखवलं झुकेगा नाही. तसे सगळे शिवसैनिक आनंदीगी सुद्धा झुकेगा नाही, हिम्मत येतो आहो, हिम्मत असेल तर टक्कर दे, बघतो तू राहशील ना तर मी राहीन. आणि ही सगळी लाख मोलापेक्षाही मौल्यवान माणसं, साथी, सोबती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना मिळाली. त्यांच्या मुशीतनं तयार झालेले सगळे शिवसैनिक माझे सोबती म्हणून मला लाभले, या पलीकडे भाग्य ते आणखीन काय असायला लागतं. एक आठवण सांगतो की एकदा त्यावेळेला मी कल्याण डोंबिवलीला गेलो होतो, संध्याकाळची वेळ होती आणि कल्याण डोंबिवलीकर सगळे शिवसैनिक जमले होते. आज दिघे साहेबांनी बोलवले, म्हटलं मग अरे जा ना, किती वेळ वाजले. नाही नाही साहेब, आमची ठाणेची भेट म्हणजे कशी असते, शेवटची ट्रेन पकडून जायचं आणि पहिली ट्रेन पकडून यायचं. मग नाही ते रात्री 2 वाजता 3 वाजता भेटतात म्हणे आणि आमचे सगळं ते ऐकून घेतात. म्हणजे मला कळत नाही की समजा कल्याण डोंबिवलीकरांना एक वेळ एका दिवशी दिली, एका रात्री, दिवसा हा शब्द चुकीचा आहे, रात्री, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्री दुसरी लोक. म्हणजे हा माणूस झोपायचा कधी, हा झोपायचा कधी. बरं, आपल्यातनं गेले त्यावेळेला त्यांचं वय होतं मला वाटतं 50 50, पण जर दिवसरात्रीचा हिशोब केला तर हा माणूस 100 वर्ष जगला. आणि नुसताच जगला नाही तर अनेकांना त्यांनी जगवलं, जोपासलं. आणि त्याचमुळे ह्या ज्या काही सगळ्या पदव्या असतात, उपाध्या असतात, या कुठल्या कॉलेजमधनं मिळत नाहीत, मागून मिळत नाहीत, ते जनतेने द्यावे लागतात. हिंदू हृदय सम्राट असेल, धर्मवीर असेल, हे जनता ठरवत असते आणि जनता देत असते. आणि ह्या पिक्चरचं जे नाव आहे, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, त्याच्या पुढे आणखीन पाहिजे ठाणेकरांचं हृदय, ठाणेकरांचं हृदय. अशी ही व्यक्ती, तिला व्यक्ती मानावी तरी कशी, कारण अशा काही गोष्टी त्यांनी केल्या ज्या चमत्कारिक वाटतात. आणि म्हणूनच आज देखील दिघे साहेब म्हटल्यानंतर केवळ ठाणेकरच नाही तर शिवसैनिकांचे डोळेसुद्धा एका आठवणीने ओलावतात, सगळे भारावतात. आणि असा माणूस पुन्हा पुन्हा होणे नाही. मी ठाणेकरांना आणि शिवसैनिकांना एकच सांगेन की हा जो पिक्चर आहे तो केवळ पिक्चर म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असतं ते त्यातनं तुम्हाला दर्शन घडेल. निष्ठा म्हणजे काय असतं, काय त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे आयुष्यभरात काय मागितलं, काय निवडणुकीचं तिकीट मागितलं? नाही. अनेक, जसं शिवसेना प्रमुखांनी माणसं घडवली तसंच आनंद दिघेजींनीसुद्धा एक एक कडवट कट्टर शिवसैनिक म्हणजे कापला गेला तरी फुटणार नाही अशी जी निष्ठा या सगळ्यांच्या धमन्यामध्ये भरली, म्हणून ही अशी माणसं आपल्यामध्ये कायमची राहावी असं जरी वाटत असलं तरी शेवटी आयुष्य असतं, पण तशी जरी ती नसली तरी कोणत्या ना कोणत्या ना रूपाने, विचाराने, स्फूर्तीने, प्रेरणाने ती कायमची आपल्यात राहतात आणि ती तशीच राहतील हे श्रद्धास्थान आभारित राहील. आणि एकनाथजी, तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी खरंच मनापासून सांगतो एक मोठं काम केलेलं आहे. पिक्चर काढणं हा एक भाग झाला, पण ह्या विषयावरती पिक्चर काढणं आणि हे कार्य पुढे नेणं कमाल आहे. ह्या सर्व टीमला मी शिवसैनिकांच्या वतीने आणि तमाम हिंदूंच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.
गद्दारांना क्षमा नाही, गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे। आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष। जय महाराष्ट्र। धर्मवीर दिघे साहेबांची भूमिका ज्यांनी फक्त साकारली नाही आहे, तर जी भूमिका जे अक्षरशः जगले आहेत असे अभिनेते प्रसाद ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, धर्मवीर दिघे साहेबांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांचा सत्कार करतायत, जोरदार टाळ्या होऊ देत। सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना काही प्रचंड, अन्याय ओढण्या वाघ होऊनी भिडला। यानंतर मी कार्यक्रमात पुढे जाताना विनंती करणार आहे टीम धर्मवीरला रंगमंचावर येण्याची। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात। या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, त्यासोबतच या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन ज्यांचं आहे ते प्रवीण तरडे, झी स्टुडिओजचे जोरदार टाळ्या निर्माते मंगेश देसाई। मी सगळ्या टीमला विनंती करते की त्यांनी एकत्रितपणे रंगमंचावर यावं। झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे हेही व्यासपीठावर आलेले आहेत। या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली आहे हा चित्रपट आपल्या समोर घेऊन येण्यासाठी। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी या संपूर्ण टीमचा इथे सत्कार करावा। संपूर्ण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, त्यानंतर प्रसाद ओक हे प्रसाद ओक न वाटता हुबेहूब धर्मवीर दिघे साहेब वाटण्याचं यश ज्यांचं आहे, ते बॉलिवूडचे ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट विद्याधरजी भट्टे यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं। हा पडद्यामागच्या कलाकाराचा गौरव आपण आज इकडे करणार आहोत। जी भट्टे यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत। विद्याधर जी भट्टे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। मी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सलमान जी खान यांना विनंती करते की त्यांनी दोघांनी भट्टेजींचा सत्कार करावा। एका जोरदार टाळ्या ह्या संपूर्ण धर्मवीरच्या टीमसाठी होऊन जाऊ देत। 13 मेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन येत आहेत। आणि आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, आपण सगळेजण ज्यासाठी जमलेलो आहोत, त्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चची वेळ आता झालेली आहे। मी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करते की आपण आदेश द्यावे। आदेश एकनाथजी, ह्या चित्रपटाची झलक तुम्ही सगळ्यांना सादर करा।
सगळ्यांना धन्यवाद परत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी खाली स्थानापन्न व्हावं आणि त्यासोबतच आज विविध क्षेत्रातील कलाकार इथे आलेले आहेत ह्या सगळ्यांचं स्वागत आपण ट्रेलर लॉन्चनंतर लगेचच करणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं आणि आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो ट्रेलर लॉन्चचा सोहळा आता इथे संपन्न होणार आहे. मी सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. त्यासोबतच पर्यटन मंत्री माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांचे सुद्धा मनापासून आभार. वेगवेगळे कलाकार जे आले त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. अमिषा पटेल यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सलमान खान जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूयात. श्रीकांत जी शिंदे हे सुद्धा लक्ष्मी राय यांनाही वर येण्याची आपण विनंती करूया. लक्ष्मी जोरदार टाळ्यांनी सगळ्या कलाकारांचं स्वागत करूयात. वेळात वेळ काढून शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन हे सगळेजण आलेले आहेत. आपल्या राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री अनिल परब साहेब यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. त्यासोबतच शिवसेनेचे खासदार माननीय श्री राजन विचारेजी यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि शिवसेनेचे आमदार माननीय श्री प्रतापजी सरनाईक आपल्यालाही विनंती आहे सर की आपण व्यासपीठावर या. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात परिवहन मंत्री माननीय श्री अनिल परब साहेब यांचं. यानंतर व्यासपीठावर मी आमंत्रित स्वागत आहे. अरे भूषण गोम मध्ये ईशा कोपीकर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. दिव्या दत्ताजी आपल्यालाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. दिव्या दत्ता त्यासोबतच शिवसेनेचे आमदार आणि ज्यांनी धर्मवीर ह्या चित्रपटात काम सुद्धा केलंय असे रवींद्रजी फाटक यांनाही मी विनंती करते की त्यांनीही कृपया व्यासपीठावर यावं. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी स्वागत करूया. अभिनेत्री भाग्यश्री यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनीही व्यासपीठावर यावं. त्यासोबतच रितू शिवपुरी यांनाही विनंती आहे की आपणही कृपया रंगमंचावर या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भाग्यश्रीजी आणि रितूजी यांचं. आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता शर्मन यासोबतच शाहजान पद्मसिंह यांचं सुद्धा स्वागत आपल्याला करायचं आहे.
त्यासोबत रितेशजी देशमुख यांना सुद्धा मी विनंती करते की तुम्ही आम्हाला व्यासपीठावर जॉईन व्हा, आम्हाला छान वाटेल जर तुम्ही व्यासपीठावर. पद्मसिंहजींचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय. पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांचे खूप मनापासून आभार, कारण आपण सगळेजण शिंदे सरांच्या शब्दाला मान देऊन आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळात वेळ काढून इथे आलेले आहात. खास लोक आग्रहस्तव आपण पुन्हा एकदा अभिनेते रितेशजी देशमुख यांचा इथे सत्कार करतोय. आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. मी सगळ्या मान्य मी सगळ्या छायाचित्रकारांना विनंती करते की आपण थोडंसं अंतर राखावं. मी सगळ्यांना विनंती करते की आपण कृपया स्थानापन्न व्हावं, कारण अजूनही हा कार्यक्रम संपलेला नाही आहे. मी सगळ्या छायाचित्रकारांना विनंती करते सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्थानापन्न व्हावं. अनेक आमदार देखील आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही सत्कार माननीय शिंदे साहेब करणार आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. सगळ्या आमदारांनी कृपया जागेवरच स्थानापन्न व्हावं. माननीय शिंदे साहेब आपल्या जागेवर येऊन आपल्या सगळ्यांचा सत्कार करतील.